नागपूर जिल्ह्यातील पतसंस्थांची संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी विविध उपक्रम राबवित असते. नागपूर जिल्हा संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 1 ते 3 मार्च 2024 पर्यंत दुपारी 12:30 ते 3:30 या कालावधीत संत्रानगरीतील सुप्रसिद्ध सभागृह कविवर्य सुरेश भट रेशीमबाग नागपूर इथे आयोजित करण्यात आलेला आहे. ही अनिवासी कार्यशाळा पतसंस्था संचालक व कर्मचारी एकत्रीकरणासह भारतीय इतिहासात प्रथम संस्थांचे कार्यभारावर आधारित पतदर्शन हा लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली असून सहकार मधुकर चळवळीतील दिवंगत कार्यकर्ता स्वर्गवासी वीना देशपांडे, स्वर्गवासी रवींद्र सातपुते व स्वर्गवासी येवले यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात येत आहे. या प्रसंगी त्यांचे नातेवाईकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेले आहे. या संदर्भात माहिती गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह तर्फे राजेंद्र घाटे यांच्या तर्फे देण्यात आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही मंडळी आमची उपस्थित आहे, जे आमच्यावर त्यांचं प्रेम आहे, आमच्या पतसंस्थेवर प्रेम आहे, नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी संघावर त्यांचं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. असे अनेक देवस्थान असो किंवा क्रीडा मंडळ असो, त्यांचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी या सभागृहामध्ये आजच्या ठिकाणी बसलेले आहेत. प्रथमतः या प्रेस वार्ताचे 2 उद्देश आहेत. एक तर गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी व श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्वाचा उपक्रम आपण पारडी या भागामध्ये नव्याने सुरू करतोय. त्याची माहिती सन्माननीय लेडीजी आपल्याला देतीलच. या माध्यमातून या गिरनार पतसंस्था जवळजवळ 2012 पासून तिथं आपली शाखा त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्या शाखेच्या माध्यमातून आपण सभासदांची सेवा करतो, त्यासोबतच एक संगणक प्रशिक्षण केंद्र सुद्धा त्या ठिकाणी चालवल्या जाते. त्या केंद्राच्या माध्यमातून सुद्धा त्या भागामधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि अनेक शॉप मध्ये काम करणारे कर्मचारी यांना कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज जवळजवळ 2012 पासून आपण संस्था फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने इथे घातलेल्या 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या नागपुरातील सुप्रसिद्ध कविवर्य सुरेश भट सभागृह इथे आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत असा 3 तासाचा हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर लोक तिथे उपस्थित राहणार आहेत. माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो समापन कार्यक्रमाच्या त्या समापन कार्यक्रमा दिवशी 3 मार्चला नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून एक पथदर्शन लघु चित्रपट तिथे प्रकाशित होणार आहे. हा पथदर्शन लघु चित्रपट नागपूर जिल्हा आपण या ठिकाणी सर्वजण आलात, त्याबद्दल परत देवगड आपल्या सर्वांचं मी पत्रकार बंधूंच परत स्वागत करतो. गजानन महाराज बौद्ध शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी 4 उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि गिरनारच्या सोबत सोबत या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांगीण आपल्या सर्व लोकांचा विकास व्हावा आणि शेवटच्या घटकापर्यंत या प्रत्येक व्यक्तीला त्याचा काहीतरी लाभ मिळावा याकरता आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असतो. आणि या ठिकाणी शीतपेटी आहे, शवपेटी आहे आणि विविध संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शीत जल पेयाचं मशीनचं सुद्धा त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. शाळेमध्ये सुद्धा वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचसोबत आपण शववाहिकेची आणि ॲम्ब्युलन्सची सेवा सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्या ठिकाणी सर्वांना देतो. अशा आमच्या या गजानन महाराज बौद्ध शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे 4 उपक्रम नित्यप्रमाणे राबवले जातात आणि याचा सर्व आपल्या समाज बांधवांना खालच्या घटकापर्यंत लाभ व्हावा हीच आमच्या गजानन महाराज बौद्ध शिक्षण संस्थेची कार्यप्रणाली आहे. धन्यवाद. नमस्कार. गिरनार पतसंस्थेची जवळजवळ 2007 पासून
पारडी ही शाखा कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी नव्याने आम्ही एक जागा गिरनार पतसंस्थेच्या मालकीची जागा आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा हा 3 तारखेला म्हणजे गजानन महाराजांच्या प्रगट दिवशी बरोबर संध्याकाळी 5 वाजता आपला होणार आहे. त्या ठिकाणी संगणक प्रशिक्षण निरंतर चालते आहे पण एक नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी ऍड केलेला आहे. अभ्यासिका स्पर्धा परीक्षेमध्ये जे साधारण वर्गातले जे काही आमचे समाज बांधव आहे त्यांना दिशा देण्याकरता त्यांना अभ्यासाकरता एअरकूल असलेली जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते तिकडे रात्री 12 वाजेपर्यंत ती अभ्यासिका असेल. या माध्यमातून या अभ्यासिकाचं लोकार्पण सन्माननीय कृष्णाजी खोपडे पूर्व नागपूरचे आमदार आणि गिरनार पतसंस्थेचे संचालक त्याचप्रमाणे आयजी संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यानंतर भंडाराचे खासदार सन्माननीय मेंढे साहेब यांच्या शुभ हस्ते हा होणार आहे आणि त्याच दिवशी जवळजवळ 500 लोकांचा महाप्रसाद सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. गिरनारच्या माध्यमातून काही लोकांना रोजगार सुद्धा देण्यात आलेला आहे. ई रिक्षाच्या माध्यमातून किती लोकांना गिरनार पतसंस्थेच्या माध्यमातून ई रिक्षाच्या रूपाने जवळजवळ 350 लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणी जवळजवळ 4 कोटीचं कर्ज म्हणजे या माध्यमातून आपण गडकरी साहेबांचं स्वप्न या गिरनार पतसंस्थेच्या माध्यमातून या ई रिक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आपण एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे.